मोठी बातमी, शरद पवारांची साथ सोडत महायुतीमध्ये सहभागी झालेल्या अजित पवारांनी आता पुन्हा एकदा त्यांच्या भूमिकेबाबत गौप्यस्फोट केलाय। मी जी राजकीय भूमिका घेतली होती ते शरद पवारांना सांगूनच घेतली होती। सुरुवातीला ते हो म्हणाले मात्र नंतर नाही म्हणाले असं मोठं विधान अजित पवार यांनी केलंय, त्यामुळे अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे नव्या चर्चांना उधाण आलंय। यावेळी बोलताना त्यांनी पवारांवर नाव न घेता टीकाही केली आहे। कधी ना कधी थांबावं लागतं असं म्हणत त्यांनी पवारांवर टीका केली आहे। तसंच सुप्रिया सुळेंविरोधात घरातील उमेदवार देणं ही माझी चूक असल्याचंही पुन्हा एकदा अजित पवार यांनी कबूल केलंय। मला काही राजकीय भूमिका घ्यावी लागली, मी साहेबांना सांगून घेतली, साहेब पहिल्यांदा हो म्हणले, नंतर पुन्हा साहेब म्हणले नाही, मला काही ती योग्य वाटत नाही। अर्थात तो त्यांचा अधिकार आहे, कारण त्यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही सगळेजण पुढे गेलो। पण हे सगळं होत असताना तुम्हाला कधी त्रास झाला नाही, कारण ते आम्ही परिवार एक होतो, त्याच्यावरून काही अडचण नव्हती। मी तर पक्कमती ठरवलेलं होतं की जाऊ द्या मरू द्या, आता भरपूर केलेलं आहे, आपलं आपलं हे करावं, परंतु शेवटी लोकांचा रेटा, कार्यकर्त्यांचा रेटा, आणि एक लोकांना वाटतं की बाबा हा काहीतरी करून दाखवेल, हा आजपर्यंतचा तुम्हाला आलेला अनुभव, आणि ह्या दृष्टिकोनातनं मी त्याच्या संदर्भातला पुन्हा विचार करायला लागलो। नाहीतर काही काही ठिकाणी मी सुतवाच पण काय केलं होतं ते तुम्ही बघितलं, काही डॉक्टरांनी पण मला फोन करून सांगितलं काय तुमच्या मनामध्ये, म्हटलं काही ना बाबा, शेवटी प्रत्येकाने कुठं ना कुठं थांबावं लागतं। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून पश्चिम महाराष्ट्रातील 4 ते 5 जिल्ह्यांमधील इच्छुकांच्या मंगळवारी मुलाखती पार पडल्या। सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या 4 जिल्ह्यांसह पिंपरी चिंचवड शहर अशा 40 मतदारसंघातील सुमारे 134 इच्छुकांनी मुलाखतीसाठी हजेरी लावली। वध्याच्या आर्वी विधानसभा मतदारसंघाला काँग्रेसकडे ठेवण्यात यावं, या संघटनात्मक विस्तारासाठी अमर काळेंच्या समर्थकांना पदमुक्त करून पदाधिकारी नियुक्त करण्यात यावं, या मागणीचं पत्र नाना पटोलेंना पाठवण्यात आलं। तर काँग्रेसमध्ये राहून राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून येणाऱ्या अमर काळेंनी पत्नीसाठी उमेदवारी मागितली आहे। हरियाणाचा निकाल डोळ्यात अंजन घालणारा आहे असं म्हणत शिवसेना नेते श्रीकांत शिंदे यांनी काँग्रेसवर टीका केलेली आहे। हरियाणा तो झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है असं म्हणत भाजप कार्यकर्त्यांनी चंद्रपुरात जल्लोष केला। हरियाणा विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर कार्यकर्त्यांनी चंद्रपूरच्या गांधी चौकात फटाके फोडले। नागपुरात ओबीसी विद्यार्थ्यांच्या 44 शासकीय वसतिगृहाचं आज लोकार्पण करण्यात येणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते हे लोकार्पण पार पडणार आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री रायगड दौऱ्यावर आहेत। रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये लाडकी बहीण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। मुख्यमंत्री शिंदेसह ठाण्याचे खासदार नरेश म्हस्केंनी वेळ देत नसत, फोन उचलत नव्हते, त्यांनी अपमानित केलं, त्यामुळे पक्ष सोडण्याचा निर्णय घेत असल्याचं विजय नहाटा यांनी म्हटलंय। महाराष्ट्रात महायुतीचं सरकार पुन्हा येऊ दे यासाठी शक्ती पदयात्रा तुळजापुरात पोहोचली आहे। यावेळी भाजपा आमदारांनी तुळजाभवानीला साकडं घातलं।